संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुणे शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती करण्यात आली आहे. यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर. मराठे योद्धे, संघर्ष योद्धा, सच्चा आमचा नेता मनोजदादा जरांगे पाटील यांचं एक मागील 5 दिवसापासून परत उपोषण चालू झालेले. त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येतंय, पोट दुखतंय, त्यांना त्रास होतोय. तर त्यांची तब्येत व्यवस्थित राहावी, त्यांची प्रकृती सुधरावी यासाठी आम्ही आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला साकडं घातलेलं आहे की त्यांची तब्येत चांगली राहावी. आमचा हा नेता आमच्यासाठी फार मोठा आहे. काय त्याची तब्येत नीट राहण्यासाठी आम्ही आज सगळ्या मराठा बांधवांच्या भगिनींच्या मार्फत आम्ही आरती केलेली आहे.